हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घोसाळीची भजी. घोसाळीच्या भजीसाठी लागणार आहे आपल्याला 2 घोसावळ, बेसन पीठ, 1/2 चमचा ओवा, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा सोडा खायचा, कोथिंबीर चिरलेली. हा आपण घोसाळ बारीक बारीक कापमध्ये चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण घोसावळ चिरून घेतलेले आहे पातळ काप करून. आता आपण भजीसाठी पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घेऊया व त्यात हे घोसावळ घालून द्यायचे. या भजी मध्ये जर तुम्हाला हवे असल्यास थोडस तिखट सुद्धा टाकू शकता चवीसाठी. तर आता आपण हे रबरबीत पीठ भिजून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण ही अशी घोसावळची फोड घालून घ्यायची, त्याला दोन्हीकडनं भिजवून घ्यायची त्याच्यात व गरम तेलामध्ये आपण तळून घ्यायचं. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, हे पहा. आता आपण एक एक थोडी पीठ लावून याच्यात सोडून घेऊया. भजीवर थोडा आपण वरून पण तेल सोडूया, म्हणजे छान त्यांना जास्त गॅस मोठा करू नका, नाहीतर भजी लागू शकते. मीडियम आचेवर तुम्ही यांना छान करून घ्या. हे पहा, आपली आता भजना छान लालसर कलर आलेला आहे. त्यांना आपण आता एका टिश्यू पेपर वर काढून घेऊया व दुसऱ्या पिठाच्या भजा आपण परत त्या सोडूया. अशा प्रकारे आपले घोसाळीचे भजा तयार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. भजा पण कशा वाटल्या ते करून सांगा व ह्या व्हिडिओस लाईक शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.